पनवेल तालुक्यातील खेळाडूंसाठी लवकरच भव्य क्रिकेट अकादमी सुरू केली जाणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. विनोद तावडे यांच्या हस्ते तालुका क्रीडा संकुलाचे शुक्रवारी उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यापुढे कोणत्याही क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाकरिता मंत्र्यांची वाट पाहू नका, असंही तावडे यांनी आपल्या भाषणात बोलताना स्पष्ट केलंय. इतक्या प्रकारची जर सोय आपण केली तर स्वाभाविकपणे मला असं वाटतं की कोणीच अशा पद्धतीने पालक अडवणार नाही. दुसरं आहे की ऑलिम्पिकला राज्यातले 10 खेळाडू आपले गेले होते, कोणाला पदक नाही मिळालं, कारण त्यासाठी जेवढं करावं लागतं शासनाला तितकं काही आम्ही कधी केलेलं नाही. पण मी त्या सगळ्या 10 जणांना ज्यावेळी ते परत आले, दत्तू बोकनाळ होता रोईंगमधला, प्रतिभा ठोंबरे होती, आयोनिका पॉल होती, सगळीच मंडळी जे आली, ललिता बाबाराणी आपल्या या होत्याच, आणि त्यांना त्यांच्याशी चर्चा केली की तुम्हाला पुढच्या ऑलिम्पिकमध्ये जर काही मिळवायचं असेल तर काय सरकारने केलं पाहिजे, आणि प्रत्येकाबरोबर चर्चा करून कशा पद्धतीने पुढे जायचं, पुढच्या 4 वर्षात काय करायचं, याचा प्रत्येकाचा प्लॅन ऑफ ॲक्शन आपण बनवला. त्याचबरोबर सुमारे 60 खेळाडू आपण मोठेसाहेब काढलेले आहेत की या 60 खेळाडूंवर पुढचे 4 वर्ष प्रत्येकी दरवर्षी 4-5 लाख त्यांच्यावर खर्च करून त्यांना ऑलिम्पिकला ते क्वालिफाय होतील यासाठी आपण सरकार म्हणून त्यांच्या बरोबर राहणार. कारण शेवटी हे खेळाडू जे प्रयत्न करतात, कष्ट करतात, यात शासन कमी करतं, ते खेळाडू, त्यांचे नातेवाईक, त्यांचे आई वडील हेच सगळे यासाठी करत असतात. सगळं सरकारला करता येणार नाही हे मला माहिती आहे, पण जर त्या खेळाडूला त्या पालकांना कळलं की पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला ऑलिम्पिकला क्वालिफाय व्हायला, एशियाडला क्वालिफाय व्हायला, कॉमनवेल्थला क्वालिफाय व्हायला, जर या स्पर्धात देशात विदेशात गेलं पाहिजे, या प्रकारचा कोच घेतला पाहिजे, आणि आपला खर्च वर्षाचा समजा 15 लाख आहे तर 5 लाख आम्ही देऊ सरकार म्हणून, 2-5 लाख आम्ही ठाकूर साहेबांसारख्यांकडून सांगू द्यायला, म्हणजे गावोगावचे जे असे असतात ते. मग जे प्रशांत शेठ तुम्ही माझ्याकडे पैसे मागितले, मी रामशेठनं म्हटलं कुबेरच म्हटलं गरीबाकडे पैसे मागतोय म्हटलं का, सांगा खोटं बोललो का, रामशेठनी पैसे मागणं शोभतं का सांगा आम्हाला. खरं पनवेलला खूप क्रिकेट चे भरपूर खेळाडू आहेत, आणि इथून म्हणजे मी ज्यावेळी मुंबईतल्या ओव्हल मैदानावर विंगसरकर अकॅडमीवर जातो, मी ओव्हल मैदान मंत्रालयासमोर आहे आणि ओव्हल आमच्या क्रीडा खात्याकडे आहे, तर मी सहज तिकडे कधी चक्कर मारतो अचानक, तर त्यांच्या अकॅडमीत येणारे 40% विद्यार्थी हे पनवेलचे आहेत. मग मी वेंगसरकरांना म्हटलं की तुम्ही पनवेलला का नाही अकॅडमीकडे, इथून ये जा किती करावी लागेल म्हणले, तेवढे पण तसं ग्राउंड पाहिजे. मग प्रशांत ठाकूर, बाळासाहेब पाटील, आम्ही सिडकोशी बोललो, सिडकोने ग्राउंड आता महापालिकेला हँडओव्हर करणार आहे. आता महापालिकेच्या आयुक्तांनी आणि महापौरांनी म्हणजे नगरसेवकांनी जोर लावला पाहिजे, आणि आयुक्तांनी काही कमी जोर लावला तर पत्रकारांनी त्यांना लावायला लावला पाहिजे. मला काय म्हणायचं कळलं तुम्हाला? बाकी शासन म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी करू. कोणाची अकॅडमी येईल माहीत नाही, टेंडरमध्ये जशी येईल वेंगसरकर येतील, तेंडुलकर येतील, कोणी अजून सोलकर येईल, काही येईल, पण अद्ययावत क्रिकेट अकॅडमी येत्या काळामध्ये पनवेलला ही नक्की मिळेल. त्यामुळे इथून तिकडे जाणाऱ्यांसाठी ही चांगली सोय उपलब्ध करू, आणि सगळे भारतीय खेळ बाकी जे खेळ आहेत त्यासाठी इथे आपण सोय उपलब्ध करू. इथे बरेच खेळाडू आहेत, बरेच पालक आहेत, त्यामुळे मी अजून फार भाषण न करता तुम्हाला काही शासनाला सुचवायचं आहे का, प्रश्न विचारायचा असेल तर आवर्जून खेळाडूंनी, त्यांच्या पालकांनी, नातेवाईकांनी किंवा क्रीडा प्रशिक्षकांनी नक्की विचारावा. चांगल्या सूचना असतील तर त्या कराव्यात, आणि त्या पद्धतीने थोडं आमच्यासारख्या मंत्र्यालासुद्धा मंत्रालयाच्या भिंतीच्या बाहेर आलं आणि तुमच्याबरोबर नुसतं भाषण करून गाडीत बसून गेलो, याच्यापेक्षा तुमच्याकडनं काही सजेशन्स मिळाली तर मला वाटतं ती महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही बिंदास काही विचारायला हरकत नाही, विचारा. दरम्यान संकुलाच्या इमारतीचे काम 6 महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते, पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हे क्रीडा संकुल असल्याकारणाने याला विलंब होत होता.
नवी मुंबई आवाजसाठी योगेश पाटील यांचा रिपोर्ट.